विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी शनिवारी मुंबईतल्या केईएम रुग्णालयाला भेट दिली. तिथल्या आरोग्य व्यवस्थेची पाहणी केली. केईएम मध्ये हायफ्लो नेझल कॅन्युला या ऑक्सिजन मशीनचा तुटवडा आहे. आमदार निधीतनं काही मशीन उपलब्ध करून देण्यात येतील अशी माहिती दरेकरांनी दिली. यावेळी केईएम रुग्णालयातल्या भेटीदरम्यान रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध होणं, कोरोनाबाधित रुग्णांच्या निधनानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याकरता संबंधित नातेवाईकांच्या ताब्यामध्ये ते मृतदेह देणं, तिथल्या आरोग्य यंत्रणा या सर्व विषयावरती रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर हेमंत देशमुख यांच्याशी विरोधी पक्षनेत्यांनी तपशीलवार चर्चा केली. केईएम हे एक सर्वसामान्यांचं हॉस्पिटल आहे, सर्वसामान्य माणसांचा विश्वास असणारं हॉस्पिटल आहे आणि म्हणून त्यांच्या आरोग्य व्यवस्था या सशक्त असल्या पाहिजे, परिपूर्ण असल्या पाहिजे या भावनेतनं या ठिकाणी आज आम्ही आलेलो आहोत. निश्चितपणे या हॉस्पिटलच्या माध्यमातून कोरोना रोखण्यासाठी या ठिकाणी काम होईल अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो.